नमस्कार, संजूज वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मी आज तुम्हा सर्वांसमोर कोकणातले एक फेमस डिश घेऊन आलेली आहे, टायगर प्रॉन्स मसाला म्हणजे कोळंबी मसाला आज आपण बनवणार आहोत। तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय टेस्टी टायगर प्रॉन्स मसाला डिश बनवून तयार आहे। या रेसिपीसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। अर्धा किलो टायगर प्रॉन्स म्हणजे मोठी कोळंबी घेतलेली आहे या रेसिपीसाठी। हे जे प्रॉन्स आहेत ते नॉर्मल कोळंबीपेक्षा आकाराने मोठे असतात। माझ्या तळ हातापेक्षा हे प्रॉन्स मोठे आहेत। हे प्रॉन्स मी 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत। फक्त दोनच प्रॉन्स मी कट केलेले नाहीयेत, बाकीचे सर्व प्रॉन्स जे 2 भागात मी कट केलेले आहेत आणि त्यांना 1/2 चमचा लेमन ज्यूस लावून ठेवलेला आहे 15 मिनिटभर। त्यानंतर मध्यम आकाराचा एक टॉमॅटो बारीक चिरून ठेवला आहे। कांदा आणि खोबरं भाजून मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे 1/2 वाटीभर। मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून ठेवलेत। 3 चमचे लाल मिरची पावडर। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका। 1/2 वाटी आलं लसूण कोथिंबीरीची स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे। इथे 2 चमचे बेसन आपल्याला लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल 1/2 वाटी लागेल आपल्याला। 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे इथं। 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, मीठ अंदाजाने चवीनुसार टाकायचं। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकूयात। कांदा चांगला असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना लो फ्लेम ठेवायची। कांदा छानसा सोनेरी रंगावर शिजलेला आहे। आता यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालून तेलात मिक्स करूयात। नंतर हळद घालायची आहे, गरम मसाला, मालवणी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करायचे सर्व जिन्नस। आता जी ग्रीन पेस्ट बनवलेली होती ती टाकूया। लाल तिखट मसाला आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून छानपैकी मिक्स करूयात सर्व मसाला। मसाल्याला तेल सुटायला लागले की टायगर प्रॉन्स टाकून मिक्स करायचं आणि वरून एक चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया। सर्व मिक्स करून त्यावर एक 5 मिनिट झाकण लावून शिजू द्यायचं आपल्याला। लो फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिट झाले तर आपण झाकण काढून कढईमध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकायचे आणि परत कढईवर झाकण ठेवून एक 10 मिनिटभर प्रॉन्स आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर बॉईल करायचं। कोळंबी शिजते तोपर्यंत दुसरीकडे 2 चमचे जे बेसन घेतलं होतं आपण एका बाउलमध्ये, त्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करूया। ही अतिशय महत्वाची ट्रिक आहे। बेसनची पेस्ट टाकल्यामुळे आपल्याला या टायगर प्रॉन्स मसाला डिशला छान थिकनेस येणार आहे आणि ही डिश खायला खूपच टेस्टी होणार आहे। बेसनची पेस्ट घालूया। 1-5 मिनिट परत एकदा आपण लो फ्लेमवर झाकण लावून प्रॉन्स शिजायला ठेवूयात। टायगर प्रॉन्स मसाला तयार झालाय। ऑलमोस्ट प्रॉन्स शिजलेला आहे, एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय टेस्टी प्रॉन्स मसाला बनवून तयार आहे। आज मी तुमच्यासाठी टायगर प्रॉन्सची ही खूपच टेस्टी रेसिपी शेअर केली आहे। जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही डिश बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही टायगर प्रॉन्स मसाला म्हणजे कोळंबी मसाला रेसिपी कशी वाटली तुम्हाला? जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जवळच येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ते तुम्ही मिस नाही करणार। ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र परिवारात शेअर करा। तर वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद।